नमस्कार मंडळी, ट्रॅव्हलिंग हॅरीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी हरेश सुरेंद्र पडवळ तुमचं मनापासून स्वागत करतो. आज मी माझ्या चिंदर गावामध्ये आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता श्री दत्त मंदिर, या ठिकाणी आज मी आलेलो आहे आणि आजचा एपिसोड या दत्त मंदिराबद्दलच असणार आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे या मंदिराबद्दल आणि मंदिराची माहिती आणि मंदिराचा इतिहास वगैरे आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर सुरू करूया. दुपारचे 11:30 वाजत आहेत, उन्हाच्या झळा बसायला लागलेल्या आहेत, गर्मी वाढायला लागलेली आहे, घाम गळतो आहे आणि अशात आपण हे आज दत्त मंदिर बघणार आहोत. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि माझ्याबरोबर आज माझा मामाचा मुलगा आहे, मामे भाऊ रुपेश. तो पण मुंबईवरून व्हॅकेशन एन्जॉय करायला आलेला आहे. तर आम्ही आज दोघे जण आलेलो आहोत आणि आज जाणून घेणार आहोत दत्त मंदिरबद्दल. तर वेळ न दवडता आपण चालू करूया. तर दत्त मंदिराच्या बाहेर उभा आहे आता मी. तर माझ्या मागे तुम्ही हे मंदिर बघू शकता आणि या ठिकाणी हा रस्ता जातो, गावठणवाडी आहे ना, चिंदर गावठणवाडी, त्या ठिकाणावरून हा रस्ता येतो असा. आणि या ठिकाणी असा हा चिंदर गावडेवाडी जो आहे ना तिथे जातो. सरळ हा रस्ता जाऊन चिंदर सापळ्याला मिळतो, सॉरी त्र्यंबक सापळ्याला मिळतो, त्र्यंबक सापळा आहे तिथे बाहेर पडतो आणि इकडून येतो. अशा प्रकारचा हा रस्ता आहे. हा जो पुढे काही घरं आहेत त्या ठिकाणी जातो. हा लाल रस्ता इथे कच्चा रस्ता आया, तांबरी रस्ता नाही आहे, त्यामध्ये काही घर आहेत लोकांची, तिथे जातो. आणि या ठिकाणी मंदिर आहे तर चला आपण मंदिरामध्ये जातो. मंदिरामध्ये एंटर केल्यावरच ना या ठिकाणी हे तुळशी वृंदावन लागतं. या ठिकाणी हे तुळशी वृंदावन आहे आणि आता या ठिकाणी मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूला ना बरीचशी जागा मोकळी आहे, कंपाऊंड आहे मोठं, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता दोन्ही ठिकाणी. या ठिकाणी सुद्धा बरीच जागा मोकळी आहे. ज्यावेळी मंदिरामध्ये काही कार्यक्रम असतात जसे की गुरुद्वादशी वगैरे किंवा दत्त जयंती, त्या ठिकाणी लोकांना आजूबाजू उभं राहण्यास किंवा जेव्हा जेवणाचा कार्यक्रम असतो महाप्रसाद होता तेव्हा बसण्यासाठी पुरेशी मोकळी जागा मंदिराच्या परिसरामध्ये. हे जे मंदिर आहे ना ते रस्त्याच्या अगदी बाजूला आहे, रस्त्याच्या अगदी बाजूला म्हणजे चिकटूनच आहे. आणि तरी सुद्धा ना मला एक गोष्ट खूप आवडते या मंदिराची किंवा इतरही मंदिरा जी चिंदर आमच्या गावात आहेत ना त्याच्यामध्ये जर तुम्ही या मंदिराच्या आजूबाजूला आहे तेव्हा तुम्हाला तिथे पिन ड्रॉप सायलेंट भेटेल. या ठिकाणी पण असं शांतता आहे, तुम्ही पण बघू शकता माझा आवाज तुम्हाला किती क्लिअर येत असेल. कॅमेरा थोडा मी लांब आहे माझा, तरी सुद्धा किती क्लिअर येत असेल. मला ही जी शांतता आहे ना ती खूप आवडते. यासाठी हे मंदिर एक वैशिष्ट्य आहे चिंदर गावातल्या मंदिरांचं की खूप शांतता भेटेल तुम्हाला या ठिकाणी. मंदिराच्या आजूबाजूला बऱ्याच प्रकारच्या जागा आहेत, मागे विहीर आहे तिकडे आपण जाणार आहोत, त्याआधी आपण मंदिरामध्ये जाऊया. आपण आता मंदिराच्या गाभाऱ्याच्या दिशेने जातो आहे, गाभाऱ्यात आपण जाऊया. तर अशा प्रकारे मंदिराचं गाभारा आहे. समोरच श्री दत्त भगवान यांची मूर्ती ठेवलेली आहे, त्याच्या खालती गणपती बाप्पांची एक छोटीशी मूर्ती आहे सुंदर अशी. आणि समोरच एक भिक्षा पात्र ठेवलेलं आहे. गुरुद्वादशी आणि दत्त जयंतीच्या दिवशी ज्या पात्रातून महाप्रसादासाठी भिक्षा एकत्रित केली जाते ते जे पात्र आहे ते आहे. आणि लेफ्टला श्री केशव दत्तदास महाराज यांची एक छोटासा प्रतिमा म्हणजे फोटो ठेवलेला आहे. वरती सुद्धा त्यांचा एक फोटो लावलेला आहे आणि सुंदर असं गाभारा सजवला गेलेला आहे कमळांच्या फुलांनी. जवळच एक तलाव आहे, त्यातील ही कमळाची फुलं आहेत, खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे. अशा प्रकारे हा मंदिराचा गाभारा आहे. वरती काही लाईट्स लावलेल्या आहेत आणि वरती छोटासा कळस आहे. गाभाऱ्याच्या लेफ्टला या ठिकाणी ही पालखी ठेवली गेलेली आहे. जेव्हा दत्त जयंतीचा उत्सव असतो, जेव्हा चिंदरगावची जत्रा असते, तेव्हा ही पालखी मंदिराच्या सभोवती 5 फेऱ्या प्रदक्षिणा घातल्या जातात या पालखीला घेऊन. गाभाऱ्याच्या मागच्या साईडला आपण जाऊया. या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचा एक फोटो लावलेला आहे आणि मागे जातोय.
इथे हाय मागची साईड आहे गाभाऱ्याची, इथे एक ताशा ठेवला गेलेला आहे जो वाजवला जातो. इथे दत्त महाराजांची एक प्रतिमा लावलेली आहे फोटो, इथे पण एक आहे. गणपती बाप्पांची फोटो लावलेला आहे या ठिकाणी. असं छोटासा गाभारा आहे, त्याच्या भोवती हा पूर्ण आतमधला गाभाऱ्याचा परिसर आहे. इथे एक झुंबर लावलेलं गेलं आहे सुंदर असं, आणि या घंटा आहेत इथे. वरचं बांधकाम जे आहे ते पूर्ण कौलारू आहे, कौलारू स्वरूपाचंच आहे. सूर्यप्रकाश एकदम स्वच्छ येत आहे. फक्त गाभाऱ्यामधली जी लाईट आहे ना ती फक्त चालू आहे, त्या व्यतिरिक्त अजिबात कोणती बाहेर लाईट वगैरे चालू नाही आहे. एकदम स्वच्छ सूर्यप्रकाश आहे मंदिराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत. मंदिराच्या गाभाऱ्यात कोणाला जाण्यास अनुमती नाही आहे, फक्त गाभाऱ्यात देवस्थानचे जे पुजारी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त. तर मी गाभाऱ्याच्या बाहेर जी पायरी आहे ना तिथेच राहून शूटिंग घेतलेली आहे, जे काही शूट केलं आहे. गाभाऱ्याच्या बाहेर आपण ह्या ठिकाणी येतोय. हा तुम्ही सभा मंडप बघू शकता मंदिराचा, कार्यक्रमांचे पुरेशी जागा आहे. कोकणामधील किंवा आजूबाजूच्या मालवण परिसरामधील कोणत्याही मंदिरात जर याल ना तुम्ही, तर अशा प्रकारचे विस्तृत अशी जागा तुम्हाला भेटेल. अशी मुंबईसारख्या मंदिरांमध्ये अशी छोटीशी जागा नाही, व्यवस्थित मोठी अशा प्रकारची जागा असते प्रत्येक मंदिरामध्ये. त्या ठिकाणी लोकं वगैरे उत्सवाच्या वेळी व्यवस्थित बसू शकतात, आणि आजूबाजूचे परिसर सुद्धा खूप मोठा आहे. दत्त मंदिरात आपण बघू शकतो की कुत्रे जे आहेत, जे दत्ताचं आपण वाहन म्हणतो कुत्र्याला, ते इथे झोपलेले आहेत. ओके, तर मंडळी आपल्याबरोबर आता या देवस्थान कमिटीचे ट्रस्टी मेंबर सुरेश मिठभावकर जे आहेत, आणि या कमिटीच्या अध्यक्षा स्मिता सदानंद दत्तदास मॅडम आहेत. तर आपल्याला स्मिता मॅडम काही माहिती देतील. अच्छा, या देवस्थानाची स्थापना म्हणाल तर जे समाधी मंदिर तुम्हाला दाखवलं जाईल त्याच्यामध्ये जो पुतळा आहे किंवा मंदिरामध्ये जे फोटो आहेत केशव दत्तदास बुवा, तर त्यांना जेव्हा दृष्टांत झाला की नरसोबाच्या वाडीहून तुम्हाला चांदीच्या पादुका घेऊन या म्हणून, तर ते तिकडे गेले आणि त्यांनी त्या पादुका आणल्या. तेव्हा इथे पादुका आणल्यानंतर ठेवायच्या कुठे हा प्रश्न आल्यानंतर त्यांनी आमचं जे पातड्यांचं मुख्य घर आहे, जे एकत्रित कुटुंबाचं एक आम्ही त्याला थोरलं घर म्हणतो, तिथे एक मोठी तुळस आहे, त्यांनी त्या तुळशीच्या समोर तिथे त्या पादुका ठेवल्या. आणि त्यानंतर या आत्ता जे मंदिर आहे या मंदिराच्या बाजूला एक दुसरं मंदिर घराच्या पद्धतीप्रमाणे एक मंदिर बांधलं, ज्याच्यामध्ये मध्ये एक चौथरा उभा केला होता आणि त्याच्या बाजूला एक चौकट होती, तिथे त्या पादुका त्यांनी ठेवल्या. आणि नंतर काही भक्त मंडळी ज्याच्यामध्ये मेस्त्री कुटुंब हे फार प्रामुख्याने हे होतं, इथे गावात असलेले लेले कुटुंबीय ते ह्या स्थापनेपासून जे ब्राह्मण आहेत ते पूजा अर्चा स्थापना त्यांच्या हस्ते झालेली आहे, आज तागायत ते ट्रस्टमध्ये सुद्धा ॲक्टिव आहेत. तर त्यांनी त्या पादुका तिथून त्या या छोट्या मंदिरामध्ये आणल्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा ह्या मंदिराची स्थापना झाली, जवळजवळ ह्या मंदिराला आता 115 वर्ष होत आलेले आहेत, तेव्हा त्या पादुका त्यांनी ह्या मंदिरामध्ये आणून ठेवल्या आणि मग दत्तमूर्तीसुद्धा त्याबरोबर ती स्थापन केली गेली. आणि तेव्हापासून इथे या मंदिरामध्ये गुरुद्वादशी आणि दत्तजयंती हे दोन उत्सव प्रामुख्याने साजरे केले जातात. आणि त्याच्यानंतर जेव्हा ह्या बुवांचा देहांत झाला त्यावेळी त्यांना ह्या समाधीची आता जिथे तुम्हाला दाखवतात त्या समाधीच्या ठिकाणी त्यांना दहन करण्यात आलं आणि मग सभानी स्थापन करण्यात आली. तेव्हापासून त्यांची पुण्यतिथी तो आम्ही पूर्ण सप्ताह एका दिवसाचा सप्ताह साजरा केला जातो, तो श्रावण महिन्यामध्ये एक एकादशीला असते ना काका ती, हाँ एक श्रावण महिन्यातल्या चतुर्थीच्या आधी साधारण बरोबर 8 दिवस आधी तो उत्सव साजरा केला जातो पुण्यतिथी. नाही तर प्रामुख्याने दत्ताचे उत्सव आहे गुरुद्वादशी आणि दत्तजयंती. गुरुद्वादशी 1 दिवसाचा उत्सव असतो, दत्तजयंती 2 दिवसाचा उत्सव असतो. दत्त जन्म पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असा 2 दिवसाचा उत्सव असतो. आणि आता सध्या 1996 साली या मंदिराची देखभाल आणि ह्याचे सगळे उत्सव हे सगळं देखभाल करून पुढे चालू ठेवण्यासाठी 1996 साली इथे केशव दत्तदास पुरस्कृत नावाने ट्रस्ट स्थापन करण्यात आलेला आहे. आणि आता जे ट्रस्टी मेंबर आहेत ते ह्या देवस्थानाची सगळी व्यवस्था पाहतात. थँक्यू मॅडम. हां, बुवांची लास्ट इच्छा होती की
माझं राहिलेलं कार्य जर कोणी करायचं असलं तर ती दारोदार भिक्षा मागून आणून त्याच्यातून करायचं, धनिक कोणाकडून घेऊन ती करायची नाही. म्हणजे कोणतरी समजा एकदम दिलेलं वाट ह्याच्यात करा, मला नको श्रमाचे पाहिजे. चार घर फिरून जमा केलेले वर्गांतूनच ते बांधवायचं. त्याप्रमाणे आम्ही 74, 75, 76, 77 जाऊ, 1 रुपयापासून आम्ही वर्गणी घेतली. अच्छा. आणि असं करून हा मंडप पुरा केला. अच्छा. जो सभा मंडप आहे, सभा मंडप. हा अच्छा. मग अजूनही भिक्षा मागितली जाते ना ते आता उत्सव सगळं बसल्यावर असे दान नाही, लोक कधी द्यायला तयार असतात. पोती घ्या पोती, पण देवान तसलं मला नको आहे, अन्न का करू नका असं सांगा. तुम्ही लोकांना भिक्षा मागा आणि लोकांना भिक्षा वाढा. हा असं दत्ताच कुठे गेला तरी ती असंच आहे, भिक्षा मागून आणे, भिक्षा देऊन लोकांना घालायचं. हा जो फोटो आहे हा केशव दत्तदास महाराजांच्या देहांताच्या वेळचा फोटो आहे. आणि ह्याच्यामध्ये जी तुम्हाला पालखी दिसते आहे ही पालखी पूर्वी दत्तयंती उत्सवासाठी वापरली जायची, पण लोकांच्या श्रद्धेमुळे त्यांनी त्याच पालखीमध्ये बुवांना ठेवले. त्यांचं अंत्यसंस्कार त्या पालखीमध्ये त्यांनी केलेले आहे. आणि हा जो पाठीमागे तुम्हाला जे दिसतंय ही पालखी ठेवलेली आहे, ही मंदिराच्या सभा मंडपाचा एरिया आहे. आणि त्याच्या मागे जो तुम्हाला एरिया दिसतो हे बांधकाम त्यावेळी भिंतीचं पूर्ण व्हायचं होतं. तर हे बोलताय बुवा असताना फक्त घुमटी आणि मंदिर दत्तमूर्तीची स्थापना झालेली होती आणि हे बांधकामाचे काम चालू होते. हा जो एरिया तुम्हाला दिसतो फोटो मध्ये हा सभा मंडपाचा एरिया. आता आपण मंदिराच्या मागच्या साईडला ना जे मंदिर आहे जिथे पादुका ज्या आणून ठेवल्या गेल्या होत्या तिथे ज्यांची स्थापना केली होती तिथे आलेला. तर इथे या प्रकारे चौथरा बांधून संगमरवरामध्ये ज्या पादुका आहेत त्यांच्या प्रतिमा बनवली गेलेली आहे. आणि इकडच्या ज्या पादुका होत्या ज्याच्या प्रकारे मॅडमने सांगितलं की त्या मुख्य देवळात स्थापन केल्या गेलेल्या आहेत आणि त्याबरोबर नंतर दत्त देवांची प्रतिमा सुद्धा तिथे मूर्ती जी आहे ती पण स्थापन केलेली गेलेली आहे. तर पहिल्यांदा त्या तिथे आणून ठेवल्या गेलेल्या होत्या. मंदिराच्या शेजारीच ना इथे या ठिकाणी विहीर आहे, तिथे आपण आता जातोय. गर्मी खूप वाढली आहे ना, खूप घाम टपकतोय, तर तोंड जरा धुया. आज त्याचबरोबर तुम्हाला विहीर पण दाखवतो. अशी ही चिरेबंदी बांधकामाची छोटीशी विहीर आहे. पाणी बघू शकता, पाणी दाखव रुपेश. एकदम स्वच्छ अगदी निर्मळ पाणी आहे पिण्यायोग्य. तर आपण आता ना पाणी काढूया थोडं आणि थोडं ना तोंड धुया, कारण घाम खूप आला आहे मला. गर्मी खूप वाढलेली आहे आणि वरती या ठिकाणी टप्पी सुद्धा लावलेली आहे आपल्याला पाणी काढायला, त्याच्यामुळे इझी होऊन जाईल पाणी काढायला. अगदी थंडगार पाणी आहे विहिरीचं. गर्मी किती असली ना विहिरीचं पाणी हे मात्र थंडगारच असतं. तुला तोंड डोळे का बॅक साईडला, म्हणजे मागच्या साईडला आपण आलेलो आहोत. तर ज्या मंदिराच्या शेजारीचे मागच्या साईडला उंबराचं झाड आहे तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी काही उंबराची फळं पण पकडलेली आहेत. आणि पुढे आल्यानंतर ना इथे एक स्थळ आहे, जेव्हा केव्हा मंदिरामध्ये जेवणाचा वगैरे कार्यक्रम असतो ना तेव्हा या स्थळामध्ये वगैरे जेवण शिजवलं जातं. आणि बाजूला हे पाकगृह सुद्धा आहे. तर इथे जेवण मंदिरात जेव्हा कार्यक्रम असतो दत्त जयंतीला वगैरे महाप्रसाद असतो तेव्हा या पाकगृहामध्ये जेवण बनवलं जातं. तर आता तर मला टाळं दिसतंय, तर आतमधून मी तुम्हाला नाही दाखवू शकत की कसं आहे. तर असं आहे मागच्या साईडला. आजूबाजूलाही अशोकाची झाडं उंच उंच तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशा प्रकारची झाडं आहेत आणि मोठा असा स्पेस आहे. दत्त जयंतीच्या उत्सवाच्या वेळी ना या ठिकाणी असं कारंजे वगैरे किंवा शोपीसचं वगैरे काय काही ना काही लावलं जातं, जेणेकरून लाईटिंग वगैरे करण्यात किती होईल असं या पूर्ण ओपन स्पेसमध्ये असं काही ना काही केलं जातं दत्त जयंतीच्या वेळी. मंदिराच्या कंपाऊंडच्या अगोदरच जिथून कंपाऊंड स्टार्ट होतं जिथे गेट आहे या ठिकाणी त्याच्या अगोदरच या मागे तुम्ही बघू शकता श्री केशव दत्तदास महाराज यांची समाधी आहे. आणि या समाधीच्या बाजूला ही आंब्याची दोन मोठी झाडं आहेत, वृक्ष आहेत. आणि ज्याप्रमाणे स्मिता मॅडम जसं आम्हाला मगाशी बोलल्या तशी त्यांच्या लहानपणापासून ही जी आंब्याची झाडं आहेत ना ही एवढ्याच उंचीची आहेत, एवढीच मोठी आहेत. तर आपण आता आतमध्ये जाऊया समाधी.
तर छोटीशी अशी समाधी बांधली गेलेली आहे. तर महाराजांची एक प्रतिमा इथे ठेवण्यात आलेली आहे. त्यात त्यांच्या एका हातात एक काठी सदृश काहीतरी दिसतंय मला, आणि दुसऱ्या हातात भिक्षा पात्र आहे, ज्याच्यातून ते भिक्षा म्हणायचे. आणि खालती त्यांच्या पादुका ज्या आहेत त्या ठेवल्या गेलेल्या आहेत, आणि ते फुलं घालून पूजा केलेली आहे. तर अशा प्रकारचे ही समाधी आहे महाराजांची. तर मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये आपण संपूर्ण दत्त मंदिराची माहिती घेतली. तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओचा प्रयत्न कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक जरूर करा, आणि तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर जरूर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि या मंदिराचे मी काही फोटोज काढलेले आहेत, ते फोटोज वगैरे तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. तोपर्यंत तुम्ही हसत राहा, चिल करत राहा, एन्जॉय करत राहा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे, आणि हो तुम्ही पण. तोपर्यंत बाय बाय.